नमस्कार मित्रांनो, मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेट टू इंडिया ग्रुप या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय. तर आज आपण बघणार आहोत अर्थशास्त्रामधला सर्वात महत्त्वाचा टॉपिक नियोजन. कशाचं नियोजन? तर आर्थिक नियोजनाच्या बाबतीमधील हा टॉपिक आहे. आता या टॉपिकमध्ये आर्थिक नियोजन कशाला म्हटलं जातं? आर्थिक नियोजनाच्या अंतर्गत जे वेगवेगळ्या प्रकारचे नियोजनाचे प्रकार आहेत, म्हणजे विभागाच्या अंतर्गत नियोजन असेल, राज्यांच्या अंतर्गत नियोजन असेल, केंद्रीय लेवलचं राष्ट्रीय लेवलचं नियोजन असेल, तर ते नियोजन बघणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं, आर्थिक नियोजन करत असताना कोणत्या कोणत्या बाबींच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे हेही मुद्दे बघणार आहोत, ठीक आहे. बाकी अर्थशास्त्राचे आत्तापर्यंत 17 लेक्चर्स झालेले आहेत, सर्वांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. या सर्व लेक्चरची प्लेलिस्ट तुम्हाला तिथे सापडेलच. त्याचबरोबर प्रश्नपत्रिका विश्लेषण पॉलिटिकल सायन्सचे आहेत, त्याचे 20 लेक्चर झाले, 200 प्रश्न पाठीमागचे मी एकदम व्यवस्थित विश्लेषण केलेले आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आणि 91 राज्यशास्त्राचं पॉलिटिकल सायन्सचे या सर्व लेक्चरची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईलच. सो सर्वच्या सर्व लेक्चर्स बघा. बाकी अभ्यासाच्या बाबतीमध्ये काय प्रश्न असेल तर विजय कदम 27 टेलिग्रामची लिंक याच्यावरती विचारू शकता. आणि करंटचे लेक्चर सीरीज चालू आहेत, सो करंटच्या नोट्स तुम्हाला एज्युकेट टू इंडिया ग्रुपच्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतील. सो हा चॅनेल जो आहे तो जॉईन करा. तर चला आपण चालू करूया. बेसिक मुद्दा जो आहे तो आर्थिक नियोजनाच्या बाबतीमध्ये. आता हे आर्थिक नियोजन करत असताना कोणत्या कोणत्या महत्वाच्या मुद्द्यांच्या वरती भर देणं गरजेचं आहे बघा. काही मुद्दे जे तुम्हाला माहिती पण असले पाहिजेत. पहिले म्हणजे आर्थिक नियोजन करत असताना या नियोजनाची आपल्याला पद्धत काय असली पाहिजे ती माहिती पाहिजे. दुसरा मुद्दा आहे नियोजन करत असताना त्याची ध्येय काय आहे ते दुसरा मुद्दा माहिती पाहिजे. आणि तिसरा, पद्धत माहीत झाली, ध्येय माहीत झाली, पण याच्यासाठी जे काही रिसोर्स वापरणार आहेत, स्त्रोत कोणते कोणते असणार आहेत, या स्त्रोतांची पण माहिती असणं गरजेचं आहे. पद्धत याचा अर्थ प्रोसेस, त्याच्यानंतर गोल्स कोणते कोणते आहेत नियोजनाच्या बाबतीमधील, आणि स्त्रोत म्हणजे रिसोर्स कोणते कोणते याच्यासाठी लागणार आहेत, या सर्वांच्या बाबतीमध्ये माहिती असल्यानंतरच आपण आर्थिक नियोजन करू शकतो. साधं सिंपल, जसं राष्ट्रीय लेवलचं आर्थिक नियोजन बोलत आहे, तसंच तुम्ही स्वतःच्या लेवलला पण आर्थिक नियोजनाचा मुद्दा यूज करतातच ना. उदाहरणार्थ स्त्रोत म्हणजे तुम्ही नोकरीला असाल, नोकरीपासून तुम्हाला रिसोर्स भेटत आहे, त्याच्यातून तुम्ही ठरवलं की येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुम्ही घर घ्याल किंवा काही तुमची गाडी असेल वगैरे. आणि याची प्रोसेस काय असणार आहे, मग तुम्ही EMI वगैरे कराल, त्याचबरोबर आणखी काही प्रोसेस इतर असेल त्याचा वापर कराल, बऱ्याच गोष्टी येतात पद्धतीमध्ये. म्हणजे थोडक्यात हे आर्थिक नियोजनाच्या बाबतीमधील जसं मायक्रो लेवलला प्लॅनिंग केलं जातं, तसं मॅक्रो लेवलला राष्ट्रीय लेवलला पण याचं नियोजन केलं जातं. आता या आधारावरती पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे की आर्थिक नियोजन जे आहे या नियोजनाच्या पद्धती कोणत्या कोणत्या आहेत. आणि या पद्धती समजून घेण्यासाठी तुम्हाला माहीत पाहिजे की अर्थव्यवस्था कोणत्या कोणत्या प्रकारच्या आहेत. आणि अर्थव्यवस्थेचा प्रकार आपण ऑलरेडी बघितलेला आहे, तरी आपण त्याचे रिव्हिजन करू बघा. अर्थव्यवस्थेच्या बेसिक प्रकारामध्ये पहिला जो आहे तो आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हटली जाते. आता भांडवलशाही अर्थव्यवस्था कशाला म्हटलं जातं की याच्यामध्ये पूर्णपणे खाजगीकरण राहतं आणि भांडवल ज्याच्याकडे भांडवल आहे त्याचंच वर्चस्व राहतं. सरकारचं नियंत्रण या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात कमी राहतं. दुसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था जी आहे ती समाजवादी अर्थव्यवस्था. आणि समाजवादी अर्थव्यवस्थेमध्येच बघा आर्थिक नियोजनाचा मुद्दा येतो. आता फक्त समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये पण प्रकार देण्यात आलेला आहे, तो म्हणजे आज्ञार्थी समाजवादी अर्थव्यवस्था. इथे लिहितो बघा, आज्ञार्थी समाजवादी अर्थव्यवस्था. आणि दुसरी जी आहे सूचक समाजवादी अर्थव्यवस्था. सूचक समाजवादी अर्थव्यवस्था. आता सूचक समाजवादी अर्थव्यवस्था काय आहे की थोडी भांडवलशाहीकडे झुकलेली आहे, पण इथं सरकारचं नियंत्रण प्लस खाजगी जी व्यक्ती आहे या दोघांचं सह अस्तित्व सूचक अर्थव्यवस्थेमध्ये राहतं. पण आज्ञार्थीवाली असेल, कमांड इकॉनॉमी असेल, कमांड सोशालिस्ट इकॉनॉमी असेल, तर त्या ठिकाणी जे काही केंद्राच्या मार्फत किंवा जे काही सरकार आहे सरकारच्या मार्फत दिलेल्या आज्ञाच पाळाव्या लागतात. आणि त्यामुळे समाजवादामध्ये आर्थिक जे नियोजन असणार आहे ते आज्ञार्थी असेल तर ते केंद्र प्रविष्ट राहतं, पण सूचक असेल तर त्याच्यामध्ये केंद्र म्हणजे सरकार प्लस खाजगी जी काही कंपन्या वगैरे असतील त्यांचं सहअस्तित्व राहतं. आणि तिसरा जो मुद्दा आहे, तिसरा आहे तो कोणता आहे तर मिश्र अर्थव्यवस्था. आता मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काय आहे तर मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये एक समाजवादी अर्थव्यवस्था प्लस भांडवलशाही अर्थव्यवस्था या दोघांचं सहअस्तित्व मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये राहतं. आता सहअस्तित्व राहतं म्हणजे काय, भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे जे पॉझिटिव्ह पॉईंट आहेत त्याचबरोबर समाजवादी अर्थव्यवस्थेचे जे पॉझिटिव्ह पॉईंट आहेत हे दोन्हीही काय राहतात तर मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये राहतात. आणि भारत जेव्हापासून स्वातंत्र्य झाला, म्हणजे आपण म्हणून 1947 पासून 1991 पर्यंत भारत मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कर्ता होता. फक्त ही मिश्र अर्थव्यवस्थेचा झुकाव जो होता तो समाजवादाकडे त्यावेळेला होता, पण हळूहळू 1991 नंतर आजही मिश्र अर्थव्यवस्था आहे,
पण या मिश्र अर्थव्यवस्थेचा जो झुकाव आहे आजही तो कोण कुठल्या साईडला आहे तर भांडवलशाहीकडे आहे. म्हणून तर आता बघा परकीय देश जे आहेत ते आपल्या देशामध्ये गुंतवणूक करत आहेत, त्याला आपण FDI म्हणतो, फॉरेन डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. आता या सर्वांच्या साठी बघा भारत स्वतंत्र झाल्यानंतर एक असं नियोजन पण झालं पाहिजे, आर्थिक नियोजन, कारण देशाचा विकास करायचा असेल तर देशाच्या विकासासाठी आर्थिक नियोजनावरती भर दिला पाहिजे आणि आर्थिक नियोजन करण्यासाठी आपल्याकडे कोणते कोणते स्रोत आहेत या स्रोतांची पण माहिती असली पाहिजे, त्याचबरोबर या स्रोतांचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे त्याचीही माहिती असली पाहिजे आणि ध्येय कोणते आहेत, म्हणजे शेतीचं उत्पन्न किती झालं पाहिजे, शेतीचा विकास करण्यासाठी GDP ग्रोथ रेट किती असला पाहिजे, हे बरेच असे ध्येय आहेत. आपण ज्यावर पंचवार्षिक योजना बघू ना, पंचवार्षिक योजनामध्ये याचा भाग कम्प्लिटली आपण बघणार आहोत. तर ती ध्येय आपल्याला ठरवणं काय गरजेचे आहेत, म्हणजे आर्थिक नियोजनाच्या अंतर्गत हे मुद्दे आपल्याला माहिती असणं काय गरजेचे आहेत. आता नेक्स्ट मुद्दा जो आहे तो आर्थिक नियोजनाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आता आर्थिक नियोजनाची पहिली जी पद्धत आहे ती रिजनल लेवलची, याचा अर्थ अशीच एक इकॉनॉमिकल प्लॅनिंग आपण म्हणू किंवा विभागीय आर्थिक नियोजन त्याला म्हटलं जातं. आता विभागीय आर्थिक नियोजनाची एक बेसिक सुरुवात जी होती ती अमेरिकेमधून झाली होती 1916 पासून. 1916 मध्ये अमेरिकेमध्ये टेन्सेस व्हॅली अथॉरिटीचा एक प्रोजेक्ट होता आणि त्यांनी काय केलं होतं की या टेन्सेस व्हॅली अथॉरिटी प्रोजेक्ट जो आहे या प्रोजेक्टच्या अंतर्गत जे काही फ्लड वगैरे आहे म्हणजे पूर परिस्थितीवरती कंट्रोल करण्यासाठी, त्याचबरोबर जमिनीचा जो मातीचा पोत आहे तो कमी होत आहे, तो मातीचा पोत राखून ठेवण्यासाठी एका रिजनलायझेशन लेवलला एका छोट्याशा विभागावरती काय केलं तर आर्थिक नियोजन केलं आणि ते सक्सेसफुल झालं अमेरिकेमध्ये. आणि याच पद्धतीचा वापर मग आपल्या देशामध्ये करायला सुरुवात केलेली आहे. फक्त हे करत असताना कसं केलेले आहे तर राष्ट्रीय नियोजनाच्या अंतर्गत विभागीय नियोजन म्हणजे राज्य लेवलला नियोजन केलं जातं, स्टेट लेवलला नियोजन केलं जातं, त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट लेवलला पण नियोजन केलं जातं. म्हणजे आपल्याला एक कळलं की विभागीय आर्थिक नियोजन हा एक आर्थिक नियोजनाचा प्रकार आहे आणि दुसरा जो आहे तो नॅशनल प्लॅनिंगवाला, राष्ट्रीय लेवलचं काय आहे तर इको प्लॅनिंग. आता राष्ट्रीय लेवलचं इकॉनॉमिकल प्लॅनिंग आपल्याला माहितीच आहे आपण, कारण 12 पंचवार्षिक योजना ज्या आहेत या राष्ट्रीय लेवलच्या आर्थिक प्लॅनिंगचाच भाग आहे. फक्त या राष्ट्रीय लेवलच्या आर्थिक प्लॅनिंगची जी सुरुवात होती पुन्हा एकदा 1917 मध्ये जे बोल्शिविकची रिव्हॉल्युशन झालं, USSR चं जे काही रिव्हॉल्युशन झालं, उत्क्रांती झाली, त्यावेळेला नॅशनल लेवलचं आर्थिक नियोजन करण्यात आलं. का आर्थिक नियोजन त्यावेळेला करण्यात आलं, कारण त्यावेळेला भांडवलशाही प्रकार पण होता, पण भांडवलशाही फक्त फायद्यासाठी नफ्यासाठी काम करत होती आणि याच्यामुळे काय झालं होतं की जो समाजामधील जो एक तबका आहे तो काय होता तर नाराज होता, त्यांना आवश्यक असणाऱ्या त्यांच्या गरजा पूर्ण होत नव्हत्या. म्हणूनच केंद्रीय लेवलला राष्ट्रीय लेवलला आर्थिक नियोजनाच्या प्लॅनिंगला सुरुवात केली, नियोजनाला सुरुवात केली कुठे तर USSR मध्ये, की संयुक्त युनियन असं म्हटलं जातं किंवा संयुक्त रशिया, सोव्हियत रशिया असं म्हटलं जातं. आणि तिथून पुढे मग या आर्थिक राष्ट्रीय लेवलच्या आर्थिक नियोजनाचा मुद्दा भारताने पण घेतलेला आहे. आता याची सुरुवात भारतामध्ये व्हायच्या अगोदर बऱ्याच देशांनी घेतलेली होती, जसं चायनानं पण घेतली होती 1949 ला, त्याचबरोबर फ्रान्सने 1940 ला या आर्थिक नियोजनाच्या पद्धतीचा वापर केला होता आणि पूर्व युरोपमधील जे काही देश होते, ईस्ट युरोपमधील जे देश होते त्यांनीही या पद्धतीचा काय केला होता, स्वीकार केला होता. भारताने आर्थिक नियोजन ही सुरुवात जी होती ती 1951 पासून केली. 1951 ते 1956 पहिली पंचवार्षिक योजना आपल्याला माहित आहे, तरी पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 1956 चालू करण्यात आली होती. भारताने राष्ट्रीय लेवलच्या आर्थिक नियोजनाचा मुद्दा स्वीकारलेला होता. आता याच्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट जो आहे की पंचवार्षिक योजना जी आहे किंवा आर्थिक नियोजनाची सुरुवात जी होती त्याच्या अगोदर एक छोटे छोटे नियोजनाचे किंवा छोटे छोटे योजना पण आणल्या होत्या. तर त्या छोट्या छोट्या योजना कोणत्या कोणत्या होत्या त्या आपण 1 बाय 1 बघणार आहोत. आता याच्यामधली पहिली जी योजना होती ती विश्वेश्वरय्या योजना. आता ही विश्वेश्वरय्या योजना जी होती तुम्हाला त्याचं साल पण माहीत पाहिजे, 1934 सालची योजना होती. तर हे विश्वेश्वरय्या सिव्हिल इंजिनियर होते. या विश्वेश्वरय्यांच्याच आधारावरती बघा आपण एक दिवस साजरा केला जातो, तर तो विश्वेश्वरय्याच्या जन्मदिवसाच्या आधारावरतीच एक दिवस साजरा केला जातो. तर त्या दिवसाचं नाव काय खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. यांनी मैसूरचे दिवाण म्हणूनही काम केलेलं आहे. बघा मैसूर एक काय होतं त्यावेळेला तर एक आपण म्हणू की संस्थान होतं. या मैसूर संस्थानचे दिवाण म्हणून त्यांनी काय केलेलं आहे तर काम केलेलं होतं.
नेक्स्ट मुद्दा जो आहे याच्या संदर्भातला काय आहे की 1934 मध्ये त्यांनी एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव आहे द प्लॅन्ड इकॉनॉमी ऑफ इंडिया. हे त्यांनी काय लिहिलं होतं, त्यावेळेला पुस्तक लिहिलं होतं आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की प्लॅन करा किंवा नष्ट व्हा, नियोजन करा किंवा नष्ट व्हा, प्लॅन ऑर पेरिश अशी कन्सेप्ट त्यांनी मांडली होती. नियोजन करा किंवा नष्ट व्हा असं काय केलं होतं त्यांनी कॉन्सेप्ट मांडलेली होती. आता या कॉन्सेप्टच्या आधारावरती भारत सरकारच्या मार्फत म्हणजे भारतानं पण नियोजन करावं, त्यावेळेला ब्रिटिशांचं साम्राज्य होतं सोडा, पण भारतानं पण विकासात्मक बाबीच्या आधारावरती देशाच्या आर्थिक नियोजनावरती भर देणं गरजेचं असं त्यांनी सांगितलं होतं. आणि 1936लाच ही प्लॅन अँड पेरिजची कन्सेप्ट जी आहे त्यांनी मांडलेली होती. आणि या कन्सेप्टमध्ये त्यांनी काय सुचवलं होतं की जसं अमेरिकेनं कशा पद्धतीचा वापर केलेला आहे, तर अमेरिकेने एका विभागीय आर्थिक नियोजन पद्धतीचा जसा वापर केला टेनेसिस प्रोजेक्टसाठी, तसा भारताने राष्ट्रीय लेवलला काय करावं तर आर्थिक नियोजनाचा वापर करावा असं त्यांनी काय केलं होतं सुचवलेलं होतं. कुठल्या देशाच्या आधारावरती, तर युएसएने केलेल्या. युएसए त्यावेळेला कोण होता तर डेमोक्रॅटिक कॅपिटलिझमचा असणारा देश होता, म्हणजे लोकशाहीमधला भांडवलशाही असणारा देश होता. आणि भारतामध्ये तर लोकशाही आहे, त्यावेळेला पण लोकशाही होतीच लक्षात घ्या. तरी ब्रिटिशर जरी असले तरी काही प्रमाणामध्ये लोकशाही होती, कारण लोकांच्या मार्फतच सदस्य निवडून दिले जात होते. मग लोकशाहीमध्ये भांडवलशाही असावं असं विश्वेश्वराय योजनेमध्ये सुचवण्यात आलेलं होतं. आणि हे मॉडेल कोणत्या देशाचं होतं तर अमेरिका या देशाचं होतं. अशा पद्धतीने काय तर विश्वेश्वराय योजनेमधील हे सर्वात महत्वाचे मुद्दे आहेत. दुसरी जी योजना आहे ती काँग्रेस प्लॅनच्या बाबतीमध्ये आहे. सेकंड वन कोणती तर काँग्रेस प्लॅन, बी इथले तुम्ही काँग्रेसचा प्लॅन. आता काँग्रेस प्लॅन जी योजना आहे आपण म्हणू की 1938 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी काय केले की राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना केली. राष्ट्रीय नियोजन समिती स्थापना केली आणि ह्या राष्ट्रीय नियोजन समितीचे जे काही अध्यक्ष होते, चेअरमन जे होते, चेअरमन कोणाला बनवले तर त्यांनी नेहरूंना चेअरमन बनवले. लक्षात घ्या, राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली, सुभाषचंद्र बोस यांनी केलेली आहे. आणि या नियोजन समितीचे जे अध्यक्ष चेअरमन जे होते ते पंडित जवाहरलाल नेहरू यांना बनवण्यात आलेलं आहे. उलट अजिबात करायचं नाहीये. आता याच्यामध्ये मेन उद्देश काय होता तर राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना झाली. या नियोजन समितीमध्ये बघा एकूण सदस्य जे होते 15 सदस्य होते, 15 मेंबर्स होते याच्यामध्ये. त्याचबरोबर या नियोजन समितीच्या ज्या उपसमित्या ज्या होत्या ते 29 उपसमित्या होत्या. आणि टोटल याचे जे सदस्य बघितले राष्ट्रीय नियोजन समितीमधले तर 350 आसपास टोटल याच्यामध्ये काय होते सदस्य होते. आता मेन भर या समितीचा कशावरती होता तर देशामध्ये राष्ट्रीय लेवलचं नियोजन करायचं, आर्थिक नियोजन, त्या आधारावरती ही समिती स्थापन करण्यात आलेली होती. पण त्यावेळेला काय झालं 1938ला स्थापन केली, आपल्याला माहिती आहे 1939ला दुसरं महायुद्ध चालू झालं, त्याचबरोबर 1942ला छोडो भारत आंदोलन चालू झालं आणि भारत स्वातंत्र्याची मागणी प्रखरतेने वाढू लागली. आणि त्यामुळे काँग्रेसचा जो हा जो प्लॅन होता या प्लॅनकडे काय झालं तर दुर्लक्ष झालं. म्हणजे बी जो आहे काँग्रेसच्या प्लॅनच्या बाबतीमधला हा दुसरा मुद्दा आहे. आता तिसरा मुद्दा जो आहे तो बॉम्बे प्लॅनच्या बाबतीमध्ये आपण बघणार आहोत. सी बॉम्बे प्लॅन. या योजनेचंच नाव दुसरं एक देण्यात आलेलं होतं. बघा कोणतं नाव देण्यात आलेलं योजनेला, एक वेगळं नाव. तर योजनेला नाव देण्यात आलेलं आहे इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट ऑफ इंडिया असं नाव दिलं होतं. इकॉनॉमिकल असं नाव देण्यात आलं होतं बॉम्बे प्लॅनला. आता ह्या बॉम्बे प्लॅनला आणखी एक जसं इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट ऑफ इंडिया असं टायटलच्या आधारावरती बॉम्बे प्लॅन तयार केलं होतं ना, यालाच काय म्हणतो उद्योगपतीची योजना असं म्हटलं जात होतं. उद्योगपतींची योजना. आता या योजनेमध्ये एकूण किती उद्योगपती होते तर 8 उद्योगपती होते. 8 कोणकोण होते, एक टाटा, जे आर डी टाटा होते, त्याचबरोबर जॉन मथाई होते, मी त्यांची आडनावं फक्त लिहिली. त्याच्यानंतर श्रॉफ म्हणून होते, एडी श्रॉफ होते. त्याच्यानंतर बिर्ला होते. त्याच्यानंतर पुरुषोत्तमदास ठाकूरदास होते. त्याच्यानंतर कस्तुरभाई लालभाई होते, लालभाई फक्त लिहितो मी. त्याच्यानंतर दलाल अवदेशी दलाल असे होते. लाला श्रीराम असे किती होते तर 8 उद्योगपती याच्यामध्ये होते. आता मुद्दा काय झाला बघा, आज 8 उद्योगपती असल्यामुळे यांनी उद्योगावरती जास्त भर दिला असेल म्हणून तर उद्योगपतींची योजना त्याला म्हणण्यात आली होती. उद्योगावरती भर दिला म्हणजे कोणत्या उद्योगावरती बॉम्बे प्लॅनने भर दिला तर हेवी इंडस्ट्री ज्या होत्या, या हेवी इंडस्ट्रीमध्ये अवजड
जे काही इंडस्ट्री होत्या उद्योगावरती यांनी भर जास्त दिलेला होता. त्याचबरोबर यांनी काही असेही सुचवले होते, फक्त उद्योगावरती भर दिला हा एक प्रायमरी मुद्दा जो होताच, पण शेतीचं पुनर्रचना करावी असे त्यांनी सुचवली, ॲग्रिकल्चरची पुनर्रचना, शेतीची पुनर्रचना करावी अशी सुचवली. त्याचबरोबर जे काही आवश्यक असणाऱ्या गरजेच्या वस्तूंचं उत्पादन करावं असे त्यांनी सुचवलेलं होतं. सोशल वेलफेअरवरती, सामाजिक कल्याणावरती भर द्यावा, म्हणजे लोकांना इलेक्ट्रिसिटी देणे, त्याचबरोबर लोकांना वाहतुकीच्या सुविधा देणे, बेरोजगारीचं प्रमाण कमी करणे आणि फ्री एज्युकेशन देणे, मोफत शिक्षण देणे, त्याचबरोबर स्वच्छता प्रोव्हाइड करणे, असे बरेच मुद्दे बॉम्बे प्लॅनमध्ये समाविष्ट करण्यात आलेले होते. आता हे काही प्रमाणामध्ये या आधारावरती बॉम्बेच्या एरियामध्ये हा प्लॅन लागू करण्यात आलेला होता. ही जी योजना होती ती 1944 होती, माहिती असू दे, बॉम्बे प्लॅनवाली, आणि काही प्रमाणामध्ये हे लागू करण्यातही आलेलं होतं बॉम्बेच्या भागामध्ये. आणि जे काही लागू केलेलं होतं त्याच्यामध्ये थोडाफार विकासही झाला होता, म्हणून तर आत्ता आपल्याला मुंबईचा जो भाग होता आत्ता जसा दिसतोय ना, त्याच्या पाठीमागचं कारण हेच होतं की या बॉम्बे प्लॅनमधील इम्प्लिमेंट केलेले महत्त्वाचे मुद्दे तिथे होते. आणि आजही ते मुद्दे मोठे मोठे इंडस्ट्रियलायझेशनचे ऑफिस जे आहेत, मोठे मोठे इंडस्ट्रीचे, ते तुम्हाला मुंबईमध्ये सापडतील. ठीक आहे, तर हा झाला बॉम्बे प्लॅनच्या बाबतीमधील महत्त्वाचा मुद्दा. त्याच्यानंतर नेक्स्ट प्लॅन जो होता, तो नेक्स्ट प्लॅन होता त्याचं नाव होतं, आता गांधी योजनेची पण सुरुवात 1944 झाली होती. फक्त जो बॉम्बे प्लॅन होता तो जानेवारी 1944 आणि गांधी प्लॅन जो होता तो 1944 आहे. आता या प्लॅनची सुरुवात कोणी केली होती, तर नारायण अग्रवाल यांनी सुरुवात केली होती. नारायण अग्रवाल जोड्या लावायला हा प्रश्न विचारलेला आहे, प्रश्नपत्रिका बघितली ना तुमच्या लक्षात येईल की हा प्रश्न जोड्या लावायला विचारण्यात आलेला आहे. नारायण अग्रवाल यांनी सुरुवात केली होती आणि यांनी भर कशावरती दिला, तर आर्थिक जे नियोजन जे आहे ते आर्थिक नियोजन डिसेंट्रलाइज असावं, सेंट्रलाइज म्हणजे केंद्रीकृत आणि डिसेंट्रलाइज म्हणजे विकेंद्रीकृत असावं. म्हणजे यांना असं वाटलं की गांधी प्लॅन म्हणजे गांधींची जी योजना होती की देशाचा विकास हा ग्रामीण भागातूनच होऊ शकतो, आणि या गांधी योजनेवरतीच आधारित नारायण अग्रवाल यांनी काय सुचवलं की जर आपल्या देशाला आर्थिक नियोजन करायचं असेल तर नियोजन करण्यासाठी आपल्याला कुठून करावं लागेल, तर विलेजेस गावापासून नियोजन करणं काय आहे गरजेचं आहे असं त्यांनी सुचवलेलं होतं. म्हणजेच त्यांनी कशा संदर्भात मुद्दा मांडला, तर डिसेंट्रलाइज्ड प्लॅनिंग करा असं त्यांनी काय केलं होतं, तर या गांधी प्लॅनमध्ये सुचवलेलं आहे. आणि सर्वात जास्त भर कशावरती द्या, तर एक कॉटेज इंडस्ट्री ज्या आहेत, कॉटेज इंडस्ट्री म्हणजे कुटीर उद्योग जे आहेत, या कुटीर उद्योगावरती, त्याचबरोबर गावांच्या लेवलला जे काही छोटे मोठे उद्योग असतील या गावांच्या लेवलला छोटे मोठ्या उद्योगांच्या वरती पण काय करा, तर भर द्या असं गांधी योजनेमध्ये सुचवलेलं होतं. बॉम्बे प्लॅन जो होता तो हेवी इंडस्ट्री संदर्भात होता, मोठ्या मोठ्या उद्योगांच्या संदर्भात होता, तर गांधी प्लॅन जो होता तो ग्रामीण भागातील छोट्या मोठ्या उद्योगांच्या संदर्भात होता. आणि नारायण अग्रवाल यांच्या मार्फत ही योजना तयार केलेली होती. पाचवी जी योजना आहे ती कोणती आहे, तर जनता योजना. आता ही जनता योजना कोणी चालू केलेली होती, तर जनता योजना होती 1945 चालू करण्यात आली होती, MN रॉय यांनी केलेली होती, मानवेंद्रनाथ रॉय यांनी ही योजना चालू केली होती. या योजनेचा मेन उद्देश काय होता, तर मार्क्सवादी समाजवादाचे जे विचार आहेत त्या मार्क्सवादी समाजवादाच्या विचाराच्या आधारावरती ही जनता योजना होती. म्हणजे याच्यामध्ये असं सांगितलं होतं की एक म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये गांधीजींची योजना असावी आणि थोड्या प्रमाणामध्ये मुंबईची योजना असावी, या आधारावरतीच काय केली होती, तर जनता योजना तयार करण्यात आलेली होती. आणि सहावी जी योजना आहे सर्वोदय योजना, ही सर्वोदय योजना, एक तर ही सर्वोदय योजना जी आहे ही योजना कोणी सुरू केली होती, तर 1950 जयप्रकाश नारायण मी लिहितोय JP नारायण यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेली होती. या योजनेचा मेन उद्देश सुचवलेले होते थोडक्यात आपण म्हणून सुरू केली होती, याचा अर्थ काही प्रमाणामध्ये सुरू झाली होती काही प्रमाणामध्ये नव्हती, सो सुचवली होती. आणि यांनी कशावरती भर दिला होता, जो गांधीजींचा प्लॅन होता, गांधी प्लॅन जो होता, या गांधी प्लॅनवरती काय केलं होतं, सर्वोदय योजनेने भर दिलेला होता. अशा पद्धतीने काय आहे, तर हे 6 योजना आहेत, खूप महत्वाच्या आहेत, कारण या जोड्या लावल्या योजना विचारलेल्या आहेत. पुन्हा एकदा याची शॉर्टमध्ये मी रिव्हिजन करतो बघा योजनांच्या बाबतीमध्ये. विश्वेश्वराया योजना 1934 मैसूरचे दिवाण होते. 1934 द प्लॅन इकॉनॉमी ऑफ इंडिया हे पुस्तक त्यांनी लिहिलं. प्लॅन अँड पॅरिस कन्सेप्ट जी 1936 मांडली होती आणि त्यांनी अमेरिकेच्या आधारावरती काय करा, नियोजन करा असं सुचवलेलं होतं, योजनेचं तयारी करा असं सुचवलेलं होतं. दुसरी जी योजना आहे काँग्रेस प्लॅन 1938 सुभाषचंद्र बोस यांच्या मार्फत राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना केली. या समितीचे जे अध्यक्ष होते ते नेहरूंना निवडण्यात आलं. याच्यामध्ये 15 सदस्य होते, 29 उपसमित्या होत्या आणि 350 सदस्य होते. त्याच्यानंतर आपण
बॉम्बे प्लॅन बघितला. बॉम्बे प्लॅन जी होती, मुंबई योजना म्हटली जात होती, जानेवारी 1944 आहे. याचं टायटल काय होतं बघा, इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट ऑफ इंडियाचं टायटल होतं. उद्योगपतींची योजना असे म्हटली जात होती. 8 उद्योगपती होते त्याच्यामध्ये, टाटा, जॉन मथाई, श्रॉफ, बिर्ला, ठाकूरदास, त्याच्यानंतर लालभाई, दलाल आणि लाला श्रीराम, असे काय होते तर 8 उद्योगपती होते. हेवी इंडस्ट्रीवरती भर त्यांनी दिलेला होता. त्याच्यानंतर गांधी योजना आपण बघितली, 1944 ची योजना, नारायण अग्रवाल यांच्या मार्फत विलेजवरती भर द्या आणि डिसेंट्रलाइज प्लॅनिंग असावं, म्हणजे विकेंद्रीकृत प्लॅनिंग असावं, नियोजन असावं सुचवलं. कॉटेज इंडस्ट्री, गावातील इंडस्ट्रीवरती जास्त भर असावं त्यांनी सुचवलं. जनता योजना जी आहे 1945 ची, एम एन रॉय, गांधीजींच्या योजनेचा काही भाग असावा आणि मुंबईच्या योजनेचा काही भाग असावा त्यांनी सुचवलं. सर्वोदय योजना 1950 ची, जयप्रकाश नारायण यांची, गांधी प्लॅनवरती यांनी जास्तीत जास्त भर सुचवलेला होता. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे काय आहे तर आर्थिक नियोजनाच्या बाबतीमधील हे पहिलं लेक्चर आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण बघू की प्लॅनिंग कमिशन, नियोजन आयोग काय होता, त्याचबरोबर विकास परिषद जे आहे, राष्ट्रीय विकास परिषद पण आपण याच्या नंतरच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. सो व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांच्या बरोबर शेअर करा. मी तर थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.